आज आपण बनवणार आहोत काकडीची चटणी, जी पुण्यामध्ये आपला जो वडा असतो उपवासाचा शाबुदाणा वडा, त्याच्यासोबत ही फेमस आहे ही काकडीची चटणी, ती मी आज बनवणार आहे. तर त्यासाठी इथे घेतलेले आहे 3 हिरव्यागार अशा कवळ्या मस्त काकड्या. ह्या अजिबात कडू नाही आहे, मी खाऊन बघितली आहे म्हणून मला माहीत आहे. तुमची काकडी जर कडू असेल तर तुम्ही याची साल काढू शकता. मी याची साल काढणार नाही आहे कारण ही काकडी अजिबात कडू नाही आहे. हे दोन्ही साईड आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि काकडीला इथे किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली काकडी किसून झालेली आहे. आता इथे मी थोडीशी हिरवी मिरची, ही पाणी वगैरे काही काढायची गरज नाही कारण चटणी आहे ती बुडूनच खातो आपण. फक्त याच्यामध्ये आपण थोडीशी हिरव्या मिरची किसून घ्यायची आहे. किसून घ्या किंवा बारीक तुम्ही वाटून जरी घेतल्या तरी चालेल, पण आता असं 2-4 तर मिरच्या किसायच्या आहे त्यामुळे मी इथंच किसत आहे. अंदाजे घ्यायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला इथं टाकायची आहे साखर. 3 काकड्यांसाठी इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे शेंगदाण्याचं कुटा अति जास्त ही बारीक करायचं नाही, थोडा ओघड धोबडच मी वाटलेला आहे बघू शकता, 2 ते 3 चमचे. काही प्रमाणात शेंगदाण्याची साल्ट मी काढून घेतलेली आहे कारण आपल्या काकडीचा जो कलर, काकडीच्या चटणीचा कलर चेंज होऊ शकतो म्हणून. ते आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. ही चटणी मी थोडीशी बाजूला काढून घेतलेली आहे त्यांच्यासाठी, कारण दही बिना दहीची याच्यामध्ये दही ॲड करणार आहे मी. इथं कोथिंबीर ॲड करून घेते, थोडीशी बारीक कट केलेली आहे मी, त्याने एक रंग छान येतो. हे दही मिक्स करून इथं 200 ग्रॅम दही मी मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे आपले सर्व वडे तळून झाले आहेत आणि आपली चटणी ही तयार आहे. ही चटणी तुम्हाला सहजासहजी खायला भेटणार नाही, ती तर पुण्यातच भेटते, पण ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरीच बनवून बघा आणि आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.